नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील साखरवाडी या गावामध्ये. तर आपल्या डीएस डिजिटल यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात जास्त सबस्क्रायबर या साखरवाडीच्या शाळेतील आहे आणि येथील आदरणीय मुख्याध्यापिका जगदाळे मॅडम, त्यानंतर यादव मॅडम, रेवगडीकर मॅडम या सर्वांचं आणि येथील विद्यार्थ्यांनी आपल्याला बऱ्याचदा निमंत्रणही पाठवलं की तुम्ही शाळेला भेट द्यायला या, आणि म्हणूनच आज आपण इथे शाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. सर्वात महत्त्वाचं, आम्हाला नियोजित शुक्रवार आणि शनिवारी इथे पोहोचायचं होतं कारण विद्यार्थ्यांसाठी एक मोटिवेशनल सेमिनार आणि विद्यार्थ्यांची भेट घ्यायची होती. परंतु आम्हाला थोडंसं लेट झालं आणि आम्ही रविवारी शाळेत येऊन पोहोचलो. परंतु रविवार असून सुद्धा इथले शिक्षक आम्हाला भेटायला आले, विद्यार्थीसुद्धा आले आणि त्यांनी आम्हाला छान आमचं आदरातिथ्य केलं. आम्हाला संपूर्ण शाळेचा परिसर दाखवला आणि शाळेची खूप छान अशी माहिती आम्हाला त्यांनी दिली. आणि सर्वप्रथम आम्ही स्टेजवरती आलो आणि तिथे घेतला आम्ही सर्वांचा ग्रुप फोटो. आहेत ना, पण इकडं आपल्याला तरडगाव जवळजवळ 10-12 किलोमीटर लागतो. टेक्निकामध्ये काय शिकतो आपला? आणि मग तिथून बाहेर पडताना परफॉर्मन्स तसाच राहतो बेस्ट. त्यांचं इतकं झालं मॅडम स्वतः ह्या शाळेच्या माझ्या. ओके ओके, मी शाळेत असताना च्या आधीपासून तांत्रिक आहे. बर, मी आधीपासून आमची बालवाडी ते 10-11 रोज एक नवीन काहीतरी असतात प्रचंड. आमच्याकडे घरी घेतात आज राहिले चित्र वगैरे सगळे ड्रॉइंग टीचर आहे. कालच एक स्पर्धा आयोजित झाली 5000 केंद्र शासनाची. आता चालू आहे ना केंद्रस्तरीय कारण दुर्गासाठी अंतर्गत एक विषय दुर्गासाठी दिलेला त्याच्यामुळे आपल्याला जे उपक्रम वगैरे सांगतात ते इथून पुस्तकातून करून नाही त्याच्यामुळे डेव्हलप होतं पुस्तक जेवढी जास्त एक महिन्याच्या पहिल्या शनिवारी वाचन प्रकल्प म्हणजे प्रत्येक वर्गाचे 25 आणि मग प्रत्येक 2-2 मुलांमध्ये एक एक मुलामध्ये एक एक पुस्तक वाचतो प्रत्येक महिलाच्या. त्याच्यामुळे वाचनाची आवड आवडली. आता माझं
शाळेच्या गेटमधून एंट्री करताच आपलं स्वागत केलं या फलकांनी. आता हे फलक म्हणजे स्कॉलरशिपमध्ये इयत्ता 5वी आणि 8वीचे जे मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी आहेत त्यांचे फोटो आणि त्यांची नावं इथे छानपैकी लावलेली आहे. हे पाहून मला सुद्धा खूप आनंद झाला की आपणही अशा पद्धतीने आपल्या शाळेत स्कॉलरशिपमध्ये जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येते त्यांचे अशा पद्धतीने फलक जर करून आपल्या शाळेमध्ये लावले तर त्या विद्यार्थ्यांना खूप मोटिवेशन मिळेल. हाच उपक्रम जर आपण आपल्याही शाळेत राबवला तर विद्यार्थ्यांना अतिशय मोटिवेशन मिळेल आणि त्यांच्यामध्ये जो त्यांच्या अंगात गुण आहे कला क्रीडा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल ते नक्कीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतील या सर्व उपक्रमांमध्ये. यानंतर आमचं लक्ष वेधलं या खडूने काढलेल्या चित्राकडे. खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे हे चित्र खडूने काढलेलं आहे आणि या शाळेचे कला शिक्षक आदरणीय श्री रासकर सर यांनी हे शिक्षिका ते महामहिम राष्ट्रपती झालेल्या आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे अतिशय सुंदर असे हे चित्र आपल्याला इथे बघायला मिळाले. त्यांना कन्सेशन आहे जे 60 करोड